दिवंगत माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची आज पाचवी पुण्यतिथी। राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि पंतप्रधानांकडून आदरांजली। बिहारचे मुख्यमंत्री नीतीश कुमार यांच्याकडून अटल बिहारी वाजपेयी यांना आदरांजली। दिल्लीतल्या अटल समाधीस्थळी नतमस्तक। पुण्यामधल्या हॉटेल वैशालीचा आणखी एक वाद समोर। चार वर्षांच्या मुलीला घेऊन पती बेपत्ता। हॉटेल मालक निकिता शेट्टी यांचा आरोप। या अगोदर हॉटेलची पॉवर ऑफ अटर्नी बंदुकीचा धाक दाखवून पतीनं नावावर करून घेतल्याचाही आरोप। चिकनकरीमध्ये आढळला मेलेला उंदीर। वांद्र्यातल्या पापा पांचोली ढाब्यामधील धक्कादायक घटना। हॉटेल चालकाविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। अहमदनगर जिल्ह्यातल्या शिर्डीमध्ये उद्या शासन आपल्या दारी कार्यक्रमाचं आयोजन। मुख्यमंत्री आणि दोनही उपमुख्यमंत्री कार्यक्रमाला उपस्थित राहणार। पुण्यामधल्या मंगला टॉकीजच्या बाहेर 10 ते 12 जणांकडून तरुणाची हत्या। आरोपी पळून जाताना सीसीटीव्हीत कैद। सिंधुदुर्गातील वेंगुर्ला तालुक्यामध्ये अत्यंत दुर्मिळ असलेला पोवळा साप तुळस गावामध्ये आढळला। सर्पमित्रांनी या सापाला सुरक्षितरित्या नैसर्गिक अधिवासात सोडलं। मुंबईतल्या तारदेव इथे झालेल्या ज्येष्ठ नागरिक महिलेच्या हत्येप्रकरणी एकाला अटक। चोरीच्या उद्देशानं घरात घुसलेल्याला दरोडेखोरांनी पतीपत्नीचे हातपाय तोंड बांधून केली होती चोरी, मात्र या घटनेमध्ये पत्नीचा मृत्यू झाला होता। भंडाऱ्यातल्या मोहाडीमध्ये अचानक मेघगर्जनेसह मुसळधार पावसाची हजेरी। शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांना दिलासा। एलपीजी टँकरमधले गॅस चक्क व्यावसायिक सिलेंडरमध्ये भरणाऱ्याला अटक। संभाजीनगरच्या सातारा पोलिसांनी छापा टाकून केली कारवाई। पॅडी आर्टच्या माध्यमातून पुण्याजवळ रघु या ऑस्कर विजेत्या लघुपटाचा नायक असलेल्या हत्तीचं साकारलं चित्र। श्रीकांत इंगळहळीकर यांनी भात लागवडीच्या माध्यमातून हे चित्र साकारलंय। पारशी नववर्षाची आजपासून सुरुवात। मुंबईमध्ये पारशी बांधवांमध्ये उत्साह। वडाळ्यातल्या पारशी अग्यारी भवनमध्ये बांधवांची गर्दी। वी कंपनीची मुंबईतल्या डबेवाल्यांशी भागीदारी। 550 पेक्षा जास्त ठिकाणी वी गिगानेट नेटवर्कची चाचणी। उत्तराखंडमध्ये पावसाची विश्रांती। गंगा घाटावरील पाण्याची पातळी कमी झाली। उत्तर प्रदेशमधल्या वाराणसी इथे युवक कल्याण आणि क्रीडा मंत्रालयातर्फे Y20 शिखर परिषदेचं आयोजन। बीएसएनएलला रेडिओ एक्सेस नेटवर्क उपकरणं पुरवण्यासाठी TCSकडून तेजस नेटवर्कला 7,492 कोटींची ऑर्डर। टेलिग्रामनं आपल्या वापरकर्त्यांसाठी स्टोरीज फीचर केलं लॉन्च। हे फीचर आता प्लॅटफॉर्मवरच्या प्रत्येकाला उपलब्ध असेल। SBFC फिनान्स लिमिटेडचा IPO 74 पट सबस्क्राईब। गुंतवणूकदारांना मिळाला 59% परतावा। ABP माझा उघडा डोळे बघा नीट।